व्याकरण या सर्वांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. तर MIT च्या विश्वशांती संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या टप्प्यावर ही संगीतमय झलक सादर करण्याची विनंती मी करतो आदिनाथ मंगेशकर यांच्या सौजन्यानं. हमारे महाराष्ट्र के बहुत सुप्रसिद्ध निवेदक है सुधीर गाडगिळे जी, उनको मैं विनती करता हूँ और उनको यह विनती भी करता हूँ कि मराठी में वो बोले और फिर हिंदी में भी कुछ बात करें, इसलिए कि आज हिंदी के लोग काफ़ी यहाँ पे आए हुए हैं. तो आप सबका स्वागत खास कर से लता मंगेशकर इस गायिका के तरफ से, मैंने उसने मेरे को भेजा है. आप सब लोगों का स्वागत और जरूर प्रणाम करेंगे. धन्यवाद. नमस्कार. आजच्या पुरस्कार विजेत्या 8 जणांपैकी 6 जण मराठी आहेत, त्यांना हिंदी पटकन लक्षात येत नाही, त्यामुळे मराठीतच बोलणारे जे 2 कलावंत हिंदीतले आहेत त्यांची ओळख स्वाभाविकपणे हिंदीत करून दिली जाईल आणि ते आपल्याशी संवाद हिंदीमध्येच करतील. आदरणीय मोहनजी भागवत यांना मी काही सुचवणं इष्ट नाही, ते सर्वार्थाने ज्येष्ठ आदरणीय आहेत आणि ते अवघ्या राष्ट्राचे आहेत, त्यामुळे ते त्यांच्या सोयीची भाषा वापरतील. याचा उल्लेख आवर्जून करण्याचं कारण असं की 4-2 लोकांच्यासाठी आपण अकारण आपली मातृभाषा बदलण्याचं कारण नाही असं मला ठामपणाने वाटतं. मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्स आयोजित सोहम प्रतिष्ठानच्या सहाय्यानं आयोजित सादर करत आहोत 77वा मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती दिन सोहळा. तळपत्या तलवारीसारखी आवाजाची फेक, भिंगरीसारखी तळपती तान, गळ्याची लोचदार फिरत आणि तालाचा पक्केपणा असलेले रुंद ढाला खणखणीत पल्लेदार आवाज लाभलेले गायक अभिनेते मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीला वंदन करून या स्मृती दिन सोहळ्याला आम्ही आता प्रत्यक्ष आरंभ करत आहोत. संगीत, नाटक, साहित्य, नृत्य आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान कलावंतांचा सन्मान आज या ठिकाणी मंगेशकर परिवाराच्या वतीनं प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सन्माननीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्याच हस्ते हे सर्व सन्माननीय पुरस्कार या ठिकाणी दिले जातील. प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी एक पुरस्कारार्थी उपस्थित आहेत, CRPFचे डायरेक्टर जनरल श्री विजय कुमार, त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. या वर्षीच्या सोहळ्याची विशेषता आपल्याला पुढच्या एका टप्प्यावरच कळेल. आरंभाला मी अविनाशला विनंती करतो की आपण सुरुवातीला इथे सन्मान करणार आहोत. आणि दीनानाथ स्मृती प्रतिष्ठा हृदय शहरात सोहळा असा 3-4 लोकांनी मिळून हा आजचा सोहळा आयोजित केलेला आहे. ही माझ्या वडिलांची 77वी पुण्यतिथी आहे. वडील गेले, हिंदी बात करू या मराठी बात करू, हिंदी में ये मेरे पिताजी की डेथ हुई, जब निधन हुआ उनका 1942, और 1942 से लेके आज तक 2019 तक लता मंगेशकर मतलब दीदी सब भारत रत्न लता मंगेशकर लगातार अपने पिताजी की याददाश्त ये स्मृति दिन ये पुण्यतिथि मनाती है, उसके लिए एक जोरदार ताली होता है. इसलिए के लोग 4-5 साल में अपने माँ बाप को भूल जाते, पर दीदी जिसकी उम्र अभी खुद की 90 है वो आज आ नहीं सके, तबीयत अच्छी नहीं थी,
और उसने कहा कि सब लोगों का स्वागत करना मेरी तरफ से, और खास कर जी मोहन जी भगवत जी, जब एक टेलीफोन पे यहाँ पे उन्होंने मुझे कहा कि मैं आता हूँ, बाबा साहेब पुरंदरे और सब जो रंगमंच पे सब बैठे हैं, सब बड़े लोग हैं, काफ़ी लोग हैं, इसलिए मैं सबके नाम नहीं लेता हूँ, सब सदन से इनके आभार दीदी ने खास करके मुझे भेजा है उसके लिए कि इन सबके आभार मानूँ। ये ट्रस्ट 1980 में शुरू हो गया और लगातार वो ट्रस्ट अच्छा काम कर रहे हैं। इसी तरफ से हम लोग पेंशन देते लोगों को, कलाकारों को पैसा देते हैं, और अब तक फिल्म इंडस्ट्री का कोई भी बड़ा आदमी या संगीत क्षेत्र का कोई बड़ा गायक या बजाने वाला या वादक, साहित्यिक संस्था, सामाजिक संस्था, वो लिस्ट है कम से कम 250-300 के ऊपर, और सभी अच्छे दिग्गज लोग यहाँ पे आ गए हैं और सब लोगों ने वो पारितोषिक लिया है। आज भी सब दिग्गज लोग आए हैं, उनका मैं स्वागत करता हूँ, और आप जब उनको पारितोषिक देंगे तो आप जरूर जोरदार से उनके ताली से दीजिए, स्वागत कीजिएगा। Thanks for watching Indian Eyes 24 News. Please do subscribe our channel. Press the bell icon for future notifications. Click on the like button. Must do share the link. Thank you.